नमस्कार मित्रांनो, अगोदरच्या आपण पाठांमध्ये सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग, प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस, अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस याविषयी माहिती घेतली. आता मित्रांनो, आपण ठरवलंय सेव्हिंग करायची, पण हाऊ टू सेव्ह, कशी सेव्ह करायची, कुठे सेव्हिंग करायची. घरात तर एवढे पैसे ठेवू शकत नाही, घरी पैसे ठेवले म्हणजे चोरांची भीती. ओके, मग घरी आपण ठेवू शकत नाही, मग काय करणार. तर आपल्याला काही पर्याय आहे, त्या पर्यायांचा आपण वापर करणार आणि त्यामध्ये सेव्हिंग करणार. दॅट इज सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट, की जिथे आपले पैसे सुरक्षितही राहणार आहे आणि वाढणार आहे. मग कुठले आहेत ते सगळे घटक? तर त्यातले तीन घटक आहेत, एक प्रायव्हेट सेक्टर, बँक, पोस्ट ऑफिस. या प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय करू शकतात? एखादी खासगी बँक आहे, त्याच्यामध्ये एफडी करू शकतात, फिक्स डिपॉझिट फॉर 1 इयर, 2 इयर, 5 इयर. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला बँक तुम्हाला काही इंटरेस्ट देणार, तुमची रक्कम सुरक्षित राहणार, तुम्हाला त्यावर व्याज मिळेल, तुमची अमाऊंट ग्रोथ होईल. एफडी, सेव्हिंग. घरी पैसे न ठेवता बँकेत ठेवा, कधीही जा, कधीही पैसे काढा, जेव्हा लागेल तेव्हा काढू शकतात, शिल्लक राहिले की भरू शकतात. सेव्हिंग. सिमिलरली इन्शुरन्स, अनप्रेडिक्टेबल मध्ये आपण पाहिलं की कधी अपघात होऊ शकतो, एखादी नॅचरल डिझास्टर होऊ शकतो, आणि मग अशा वेळेस जीवाची हानी होऊ शकते कोणाची तरी, मग आपण इन्शुरन्स घेऊ शकतो. मग आपल्या स्वतःचा वैयक्तिक कर्ता कृषात राहू शकतो किंवा पूर्ण कुटुंबात राहू शकतो, की त्या इन्शुरन्सच्या माध्यमातून आपल्याला काही घटना घडली, आपत्ती झाली की आपले सगळे नुकसान भरपाई आपल्याला मिळेल. अगदी एखादा व्यक्ती जीवातून गेला तरी सुद्धा पैसे मिळू शकतात इन्शुरन्स. मित्रांनो, आजकाल आपण न्यूज वगैरे पाहत असताना न्यूजमध्ये एक विशिष्ट बातमी असते, शेवटी कोणत्या कंपनीच्या ज्या बातम्यांमध्ये कोणती कंपनी खूप प्रगती पथावर आहे, कोणत्या कंपनीचे भांडवल कमी झाले, म्हणजे हा सगळ्याचा विषय जो आहे निगडीत आहे, म्हणजे दॅट इज करस्पॉन्डिंग टू द शेअर्स. एखादी चांगली कंपनी जी खूप प्रगती पथावर जाते, त्या कंपनीचे आपण जर काही भांडवल जर कधी आपण परचेस केले, शेअर्स परचेस केले, तर मग जशी ती कंपनी वेग नफ्यामध्ये जाईल तसं आपल्या भागभांडवलात वाढ होते आणि ठराविक कालखंडानंतर आपल्याला चांगली मोठी रक्कम मिळू शकते. सिमिलरली म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड काय म्हणतो की आपल्याला एक कोणती कंपनी प्रगती पदावर जाणार आणि कोणते डबक्याला जाणार हे निश्चितपणे सांगता येत नाही, कारण आपण त्या कुठल्याही एका कंपनीशी निगडीत प्रत्यक्षपणे निगडीत नसतो. तेव्हा काही कंपनी एकत्रित येतात आणि त्यांचे भागभांडवल हे विक्री काढतात आणि मग त्या सगळ्यांचे मिळून आपण काही भागभांडवल घेतले. समजा एखादी कंपनी लॉस झाली तर तिची सहकारी कंपनी काय असेल नफ्यामध्ये असेल तर आपली हानी होत नाही, आपल्याला त्यातून चांगले पैसे मिळू शकतात म्युच्युअल फंड. तसंच ते बँक आहे, नॅशनलाइज्ड बँक. मित्रांनो, या पहिल्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपली जी अमाऊंट आहे, या अमाऊंटही जास्त फारशी सुरक्षितता नसते, पण आपली अमाऊंट जी रक्कम आहे बचत केलेली ती जोमाने वाढू शकते. यामध्ये जास्त आपल्याला परतावा मिळेल, जास्त नफा मिळेल, पण सुरक्षितता नसते. इथे मात्र बँकमध्ये आपल्याला पैशाला पूर्णपणे सिक्युरिटी आहे, सुरक्षितता आहे. समजा जरी बँक बुडाली तरी आपल्या पैशासाठी ते बांधली नसते, मग इथे आपण पैसे गुंतवू शकतो, बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांचे बँकेमध्ये सेव्हिंगचे अकाउंट आहेत, ते नॅशनलाइज बँकमध्ये असावे जेणेकरून पैशांना सुरक्षितता आणि अल्पदराने आपल्या पैशांना व्याज कमी. तसंच काही बँकांचे आरडी पण असतात, रिकरिंग डिपॉझिट स्कीम असतात. ठराविक महिन्यांना आपण समजा काही 1 महिन्यासाठी पैसे इन्व्हेस्ट केले, परंतु 1 महिन्यानंतर लागत नाही, पुन्हा ते आणखी पुढे वाढवायचे, मग सगळी काही पुन्हा 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 आणखी तर आपण वाढवून आपली अमाऊंट काय करू शकतो, इन्क्रीज करू शकतो. तसेच फिक्स डिपॉझिट आहे. समजा 10 वर्षानंतर मुलीचं लग्न करायचं आहे, त्याने लग्न करण्यासाठी आज पैसे आहे, परंतु 10 वर्षानंतर सांगता येत नाही, तुमच्याकडे आज पैसे आहेत, आजच त्याची एंट्री करा, तुमच्या 10 वर्षानंतर तुमचे पैसे बऱ्यापैकी चांगल्यापैकी वाढलेले असतील, मग फिक्स डिपॉझिट 10 वर्षापर्यंत. लोकांचा काय आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे, म्हणजे तो एक फंड आहे की त्यातल्या सिक्युरिटीसाठी सरकारने तो दिलेला आहे लोकांना, की यामध्ये समजा आपण काही पैसे गुंतवले तर सरकार आपल्याला काही विशिष्ट दराने व्याज देत असतं, आपली जर रक्कमही सुरक्षित राहतं आणि हे PPF मधली रक्कम सरकार वापरतं, त्यामध्ये आपल्याला सरकार व्याज देत असतं. सिमिलरली ज्याप्रमाणे बँक कार्य करतं तसंच पोस्ट ऑफिस हे सध्या काम करू लागलेलं आहे, त्या पोस्टाने सुद्धा काही स्कीम्स आहेत. RD म्हणजे रिकरिंग डिपॉझिट, तिथे पण आपण पैसे ठेवू शकतो. पोस्ट आपल्या जवळपासच असतो, बँक जरी नसेल तर गावामध्ये पोस्टाची शाखा असते, तिथे पण आपण पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. त्याच्यामध्ये फिक्स डिपॉझिट आहे आणि त्यामध्ये सुद्धा
पीपीएफ आपल्याला ओपन करता येऊ शकतो.